अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची जयंती जामनेर तालुका बंजारा समाज सेवक समितीच्या वतीने आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी जामनेर शहरातील नगर परिषद चौकामध्ये अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या ठिकाणी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। याबरोबरच सर्व पक्षीय राजकीय सामाजिक नेते पदाधिकारी यांनी सुद्धा संत सेवालाल महाराज प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले। यावेळी जम्मू काश्मीर मध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना सुद्धा सर्वांनी श्रद्धांजली वाहिली। संत सेवालाल महाराजांच्या जयंती प्रत्यर्थ यावेळी शहरामधून मोटरसायकल शोभायात्रा सुद्धा काढण्यात आली। अभिवादन प्रसंगी आमदार गिरीश महाजन यांनी पुढील वर्षापासून संत सेवालाल जयंती दिनी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात येईल असे आश्वासन सुद्धा उपस्थित बंजारा समाज बांधवांना दिले। कार्यक्रमाला जामनेर तालुका बंजारा समाज सेवक संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। बंजारी समाजातील सर्व विशेष करून तरुण मित्र, बंजारा समाजातील तरुण मित्र, त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्र, सर्वप्रथम सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। बंजारा समाजच नाही तर समस्त समाजाला एक दिशा करण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम सेवालाल महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे। जे महापुरुष झालेत, महाराज झालेत, त्यांनी काही एखादा समाज डोळ्यासमोर ठेवून टार्गेट करून आपलं कार्य केलेलं नाही आहे, तर त्यांनी सर्व समाजासाठी, समग्र समाजासाठी त्यांनी मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे, रस्ता आपल्याला दाखवलेला आहे आणि त्या रस्त्याने चालण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी निश्चितपणे करू। आज पहिल्यांदा असं झालं की सेवालाल महाराजांची जयंती ही शासकीय जयंती म्हणून या ठिकाणी जाहीर झालेली आहे। गेल्या अनेक दिवसापासून आपली मागणी होती की आम्हाला शासकीय स्तरावर जयंती साजरी करण्यात यावी आणि म्हणून शासनाने यावर्षी पहिल्यांदाच ती मान्यता दिलेली आहे। आज शासनाच्या माध्यमातून ही सेवालाल महाराजांची जयंती या ठिकाणी आपण राज्यभर साजरी करत आहोत। एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला गेला की आपल्या समाजासाठी मंगल कार्यालय, गेल्या अनेक दिवसापासून आपली मागणी होती की आम्हाला मंगल कार्यालय असावं, गावामध्ये इथे बसा उठायला जागा असावी, बैठका असतील, मीटिंग असतील, काही सामाजिक कार्य असतील ते करण्यासाठी आम्हाला जागा असावी। त्या ठिकाणी आपण जागाही दिली, माझे स्वतःचे दोन प्लॉट दिले, ओपन स्पेसही दिला आणि त्याच्यासाठी बांधण्यासाठी सगळा पैसे 60-70 लाख रुपयापेक्षा 1 कोटी वगैरे 1 कोटी रुपये जवळपास आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत। आता ते काम पूर्णत्वामध्ये आलेलं आहे। मला वाटतं या महिनाभरामध्ये आपण त्याचे कार्यक्रम या ठिकाणी चांगला घेऊन त्याचं उद्घाटन, दिसर उद्घाटन या ठिकाणी करूया। हे करत असतानाच ते खूप दुःखाचं सावट आपल्या देशावर या ठिकाणी याची कल्पना आपल्याला आहे। खरं म्हणजे जयंती साजरी करावी की नाही, आज कार्यक्रमांना जावं की नाही, कुठल्याही लग्नांनाही जावं की नाही अशा मनस्थितीमध्ये मी होतो। पण आपण काल बघितलं असेल की काल रात्री आपण जी बातमी आहे, खरं म्हणजे घटना दुपारी घडली, परंतु संध्याकाळच आहे या ठिकाणी ज्यावेळेला माझ्या कानावर या ठिकाणी बातमी आली आणि खरोखरच अतिशय वेदना मनाला झाल्यात। देशामध्ये पहिल्यांदा एवढा मोठा अतिरेकी हल्ला पहिल्यांदा हा काल काश्मीरमध्ये या ठिकाणी घडला। आपले जवान त्या ठिकाणी जात असताना त्यांच्यावर एक अडूस्फोट आणि बॉम्बने भरलेला, त्या ठिकाणी जो बॉम्बने भरलेला एक
कार ती छोटी गाडी त्या मोठ्या बसवर जाऊन आदळली आणि सर्वचे सर्व जवान 42 जवान त्याच्यामध्ये एकही वाचलानी जितके अत्यवस्थ झालेले आहेत की ते आपल्याकडून बघवतही नाही असा एक मोठा अपघात त्यांनी मुद्दामून त्या ठिकाणी घडून आणला आणि त्याची जबाबदारीसुद्धा अतिरंगी संघटनेने त्या ठिकाणी घेतलेली आहे. मला वाटतं देशामधला हा इतका दुःखद पहिला प्रसंग असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपले जवान कारण नसताना त्या ठिकाणी मारले गेलेले आहेत. म्हणून निश्चित सर्व देश हा शोकसागरात बुडालेला आहे. मित्र आपल्याला मित्र विनंती करणार आहे की फार जल्लोष न करता फार घोषणा न करता आपण हा कार्यक्रम अतिशय साधेपणाने या ठिकाणी साजरे करूया कारण दुःखच आपल्यावर एवढं मोठं कोसळलेलं आहे. त्यामुळे आपण सर्वजण या जे जवान आमचे गेलेले आहेत मारलेले आहेत त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेत शहीद झालेत त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये आपण सगळे सहभागी आहोत. आपणच नाही तर संपूर्ण देश आज शोकसागरातच बुडालेला आहे असं म्हणण्यास होणार नाही आणि म्हणून आपण त्यांनाही शोकसंवेदना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहे. त्यांच्या आत्म्यापरमेश्वर शांती देव अशी प्रभूशिरणी आपण त्या ठिकाणी प्रार्थना करूया. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.